पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गैरव्यवहारामुळे गरीब खातेदार आणि ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले आहे कोणत्याही परिस्थितीत गरीबांचे पैसे परत मिळाले पाहिजे यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करा या जप्त मालमत्तांचा लवकरात लवकर लिलाव करून पैसे वसूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतील ठेवीदार आणि खातेदार संघर्ष समितीच्या मागण्यांबाबत चर्चा चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या बैठकीस आमदार महेंद्र थोरवे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार सहकार आयुक्त अनिल कवडे रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे विभागीय सहनिबंधक अप्पाराव घोलकर यांच्यासह महसूल पोलीस सहकार आर्थिक गुन्हे शाखा आणि सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता जप्त केल्या आहेत ठेवीदारांच्या पैशांमधून घेतलेली मालमत्ता सिडकोने खरेदी करून ते ठेवीदारांचे पैसे परत देण्याचा पर्याय आहे त्यामुळे सिडकोने या जप्त मालमत्तांचे मूल्यांकन तातडीने करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांना दिले आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट